सबस्क्राइब करा मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला, आणि जे बेलचं चिन्ह दिसतंय त्याला प्रेस करा. हे दोन्ही ग्रे कलरचं झाल्यावर तुम्हाला माझ्या मी जे नवीन नवीन रेसिपीज टाकते त्याचं नोटिफिकेशन मिळेल, आणि तुम्ही माझी नवीन एकही रेसिपी मिस नाही करणार. तर आज इथे झटपट बनणारे कुरकुरीत असे कारले फक्त दोनच गोष्टी वापरून 2 ते 3 वस्तूंमध्ये तिठ्ठामिठापासून पण अशा टेस्टी भाज्या बनवू शकतात. त्या आम्ही पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण तिठ्ठामिठाच्या बनणाऱ्या भाज्या दाखवणार आहे. तर क्रिस्पी कारले बनवायला आपण आता चालू करूया. जिरा कारले त्यासाठी खूप कमी साहित्य तुम्हाला दिसत असेल. एक कारलं घेतलेलं आहे मी, तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढे घ्यायचे तुम्ही कारलं इथे. आणि फिक्क कारलं घेतलेलं आहे, तिखट घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि जिरे घेतलेले आहे. जिरे मी इथे जास्त घालणार आहे. आणि बऱ्याच गोष्टी कारल्यांना मोहरी घालतात, पण मी शक्यतो कारल्याला मोहरी घालत नाही. काही भाज्यांना मोहरी नाही घातली तर ते अजून चांगल्या होतात. तर आता कारले इथे मी कट करून घेते आहे. तुम्हाला 2 पद्धत दाखवते, तुम्ही हवे त्या आकाराचे तुम्ही करू शकतात. कोणी असे लंबे करतात तर कोणी असे गोल गोल चकत्या करतात. तर तुम्ही 2 पैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही हे कट करू शकता. मी तुम्हाला दाखवून दिली, पण मी इथे गोल स्लायसेस आता पतले पतले काप याचे कारल्याचे करून घेणार आहे. आणि हे उकडायचे नाही, काहीच करायचे नाही, तरी पण हे कडू नाही लागणार. त्यासाठी तुम्ही मी जी प्रोसेस दाखवते त्या पद्धतीनेच तुम्ही इथे करून बघा. बिलकुल कडू लागत नाही, ना उकडून घ्यायची गरज तुम्हाला, ना काहीच त्याला मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवायची अर्धा तास, असं काहीच गरज पडत नाही. फक्त आपल्याला धुवून घ्यायचे आहे ते स्वच्छ आता कापून झाल्यानंतर. त्यासाठी पाणी घेतलेलं आहे मी इथे. जसं की नेहमीच मी सांगते की पालेभाज्या असो की फळभाज्या असो, नेहमी मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायच्या. तर आता कारले याच्यात कापून घेतलेले मी टाकून देते आहे आणि नीट मिक्स करते आहे. तिखट्या मिठाच्याच भाज्या असतात, पण त्या पण व्यवस्थित एक प्रमाणात बरोबर एक वेळ आल्यावरच ते तिखट मीठ जे कोणत्या कोणत्या गोष्टी केव्हा ॲड करायच्या हे जर तुमचं परफेक्ट पडलं तर तुमची साधी तिखट मिठाची भाजी पण सगळेजण आवडीने खातील. मी नेहमी तशा बऱ्याच भाज्या करते, त्या मी येत्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये झटपट अशा बनणाऱ्या भाज्या तुम्हाला दाखवणार आहे, तिखट्या मिठापासून पण टेस्टी भाज्या. तर आता याच्यातल्या बिया मी काढलेल्या नाही आहे, तुम्हाला काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता. पण एकदा ह्या पद्धतीने करून बघा, बिया काढायची काहीच गरज पडत नाही तुम्ही कवळे कवळे कारले घेऊन आलात तर. तर मिठाच्या पाण्याने ते इथे स्वच्छ मी चोळून चोळून असं धुवून घेतलेलं आहे कारल्यांच्या फोडींना व्यवस्थित. आता हे पाणी बदलून आपण एकदा परत दुसऱ्या पाण्याने याला धुवून घेणार आहोत. तर ते पाणी मिठाचं पाणी टाकून दिल्यानंतर आता दुसऱ्या पाण्यात आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे. आणि व्यवस्थित मग आता हे धुवून घ्यायचं आहे. तर कारले धुवून झालेलं आहे, कढई गरम करत ठेवूया आपण. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. कारले कुरकुरीत आणि क्रिस्पी करायचे, त्यामुळे थोडं जास्त तेल घालते आहे. जर कुरकुरीत आणि क्रिस्पी नसतील करायचे तुम्हाला तर याच्यापेक्षा कमी तेल तुम्ही घालू शकता. तर त्यासाठी आता तेल गरम झालेलं आहे पूर्ण, त्यामध्ये जिरे घालायचे आहे. भरपूर 1 चमचा मोठं जिरे घालून घेतलेले आहे मी. जिरे मी नेहमी जास्त घालते कारल्याला. हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे धुवून ठेवलेले कारले आहे ते लगेच आपल्याला याच्यात घालून घ्यायचे आहे. बिलकुल त्याला उकडून घेतलेलं नाही आहे, पाण्यामध्ये भिजू घातलेलं नाही आहे, तरी पण हे कारले कडू होत नाही, एकदम टेस्टी लागतात. तर आता हे मीठ घालून घ्यायचं आहे याच्यात. आणि हळद आणि मीठ घातल्यानंतर याला नीट फ्राय करून घ्यायचं आहे. तिखट मी याकरता याच्यात तेलामध्ये मी कधीच तिखट घालत नाही, त्याने ॲसिडिटी खूप वाढते तेलामध्ये तिखट फ्राय केल्यामुळे. मी ज्या पद्धतीने दाखवते आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. हे कारले म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्याही भाज्या म्हणा, खूप टेस्टी आणि अप्रतिम लागतात ह्या भाज्या. तर आता हळद मीठ टाकून घेतल्यानंतर, जिरे हळद मीठ टाकून घेतल्यानंतर आता याला फ्राय करून घ्यायचं आहे. मिठाने ऑटोमॅटिक याला पाणी सुटतं, एक्स्ट्रा पाणी वगैरे टाकायची काहीच गरज पडत नाही. आणि याला आता नीट मिक्स करून घ्यायचं आहे. 4-5 ते 10 सेकंद मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे. एकच कारलं असल्यामुळे मी थोडं इथे कमी घालते आहे तिखट. आणि याला 2 मिनटं वाफ दाबायची आहे. वाफ याच्यासाठी दाबायची आहे की तिखटाला जसं वाफ बसते आणि मग तिखटाचा उग्र वास आहे तो निघून जातो. तर आता एकच मिनटं मी वाफ दाबून घेतली आणि आता हे तिखट वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि आता वाफ द्यायला दाबायची नाही आहे. जर तुम्ही वाफ दाबून हे कारले शिजवले तर तुमचे कारले पूर्ण कडू होऊ शकतात. ह्या व्हिडिओमध्ये ज्या बारीक बारीक मी टिप्स सांगते त्या तुम्ही लक्षात ठेवून तशाच पद्धतीने करा. आता याला वाफ न दाबता तुम्हाला कंटिन्युअस हलवत याला शिजवून घ्यायचे आहे कुरकुरे होऊस. तर कारल्याचा रंग आता बदलत चाललेला आहे, तुम्हाला दिसत असेल. ह्या स्टेजला तुम्ही इथे कारले काढून घेऊ शकता, नाहीतर अजून तुम्हाला फ्राय करायचे असेल तर अजून तुम्ही फ्राय करू शकता. पण कुरकुरीत अजून जर तुम्हाला करायचे असतील तर करू शकता. कारले तुमचे बनवून तयार आहे. फिक्क्या वरण भातासोबत किंवा वरणाची फोडणीच्या वरणाची रेसिपी मी टाकली, ती खूप आवडलेली सर्वांना. ती तुम्ही बघितली नसेल तर बघू शकता, टमाट्याचं वरण. तर त्याच्यासोबत वरण भातासोबत खूप छान लागतात हे कारले खायला.
डायबिटीसचे लोक असतील त्यांनी एक दोन दिवस बनवून फ्रीजमध्ये ठेवले तरी हे डेली त्यांच्या जेवणात हे कारले बनवून घेऊ शकता. दोन दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतात. कुरकुरीत कारल्याची झटपट बनणारी तिखटा मिठाची ही जिरा कारल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपी करून बघा. रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मनीष रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या अशा छानशा नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.